आप लोग पानी पिए के पहले बताओ बच्चों के साथ। मैडम पानी वानी पिया ना इनके चक्कर में तो बच्चों को रोजगार मैडम रोजगार आप मैंने आपके पहले ही अपने पांडा सर को और डिप्टी सीएम साहब को जब हमने मीटिंग में बोला तो मैंने स्पष्ट उनको ये बता दिया था, तब नहीं था इसके लिए 2004 की भर्ती हुई, अब है पर हमारे लोग इतना बड़ी परीक्षा नहीं दे सकते और पास नहीं होंगे, इसके लिए हमको सरल साधन जो पद्धति है वो इम्प्लीमेंट करूँ। डिप्टी सीएम साहब माने थी उसको जो इम्प्लीमेंट करने के लिए पॉलिसी की जो डिमांड है उसके लिए तो हमको इंतजार करना पड़ेगा ना, हम बोलेंगे बिना पॉलिसी के हमको करके दो तो कोई चीज पॉसिबल है? नमस्कार, मैं गंगाराम कुंजीलाल जांबेकर। आज हम मेलघाट के जो आदिवासी बहुल क्षेत्र है वहाँ के पूरा सुशिक्षित बेरोजगार यहाँ पर माननीय सौ नवनीत जी रवि भाव राणा सांसद इनके घर के सामने हमने ठिया आंदोलन रखा है, क्योंकि शासन निर्णय में स्पष्ट लिखा गया है कि जो भी रिक्त पद है वहाँ के अनुसूचित स्थानीय अनुसूचित जमाती से भरा जाए, ऐसे शासन निर्णय को लेकर हमने बार बार जिलाधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी को निवेदन दिया है, आमरण उपोषण को बैठा है, उन्होंने लिख कर दिया है कि हमारे हाथों में कुछ भी नहीं, आपका ये काम मंत्रालय लेवल से हो सकता है। इस बात को लेकर हमने हमारे आमरण उपोषण को पीछे लिया था, उसके बाद में आज 2-3 महीना होने के बावजूद भी हमें न्याय नहीं मिल रहा है। आज हम ये सारे चीज़ें आज हम 2 बजे से यहाँ पर बैठे और वो मैडम हमारे जो मेलघाट की बहू मेलघाट की बेटी मेलघाट की जो भाभी है यहाँ पर आकर हमें बताया है कि आपको और डबल से हाईकोर्ट जाना पड़ेगा। हमने उनको बताया कि हम वो काम कर चुके हैं, शासन निर्णय हमारे ओर से है, कायदा हमारे इधर से है, तो उन्होंने यहाँ कहा है कि आपको यहाँ हमारे यहाँ ना बैठते हुए आपको पालक मंत्री एवं जिलाधिकारी कार्यालय के सामने बैठना उचित रहेगा, ऐसा उन्होंने कहा है कि जब तक हमें कुछ लिखित में कुछ नहीं मिलेंगे, मंत्रालय लेवल में कोई मीटिंग फिक्स नहीं होगा तब तक हम यहाँ से उठेंगे नहीं। मला असं वाटतं त्यांची खूप वर्षाची जी मागणी आहे, 2016 हायकोर्टने जे निर्णय दिलं त्याला आतापर्यंत कोणीही निर्णय झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे, आणि जे CEO साहेबांसोबत आम्ही बोलतो आहे की जे हे सगळ्यावर काम करायचं त्यांनी मार्गदर्शन हे मंत्रालयातून बोलवलं आहे, त्यांना मार्गदर्शन मागितलं आहे, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा वाट आपण नक्की पाहिली पाहिजे आणि आम्ही कंटिन्यू त्याचा फॉलोअपहीसुद्धा करत आहे की याच्यावर काही ना काही हल नक्की निघाला पाहिजे, कारण जेव्हा आमचे क्षेत्रातले पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते आणि डिप्टी आमचे DPTC जेव्हा मीटिंग करत असताना आम्ही हे प्रश्न मांडला होता त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा अग्री केला होता, CEO साहेब आमचे सगळे आम्ही बसलो होतो आणि याच्यावर त्यावेळेस तोंडी आमचे जे निर्णय झाला होता हे यांच्याच बाजूने होता, पण आज हे इम्प्लिमेंट होत नाही आहे त्याच्यासाठी CEO साहेबांनी मार्गदर्शन मागितलं आहे आणि त्याच्यासाठी जेवढे दिवस लागतील मला वाटतं सगळ्यांनी त्याचं वाट नक्की पाहिलं पाहिजे। आणि मी साधीसुधी एक खासदार आहे, माझे हाती जोडा आहे, मी थोडा करू शकते आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नसुद्धा करत आहे, मी तेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांचं भविष्य आहे त्यांना माहीत आहे की आमच्या भविष्याला जोडून आहे, तर त्यांची जे तडमड आहे त्या गोष्टीला धरून आहे, पण आम्ही आमचा प्रयत्न नक्की करत आहे। मार्गदर्शन हे CEO साहेबांनी मंत्रालयाला मागितलं आहे, सेक्रेटरीनं ते आल्यानंतर नक्की याच्यावर जे पॉसिबिलिटीज राहील यांच्या बाजूनी आणि जे कोर्टनी आदेश दिले त्याला इम्प्लिमेंट झालं पाहिजे।